मंडळांचं मोठ्या प्रमाणाने हे फावटी भाजपाक पाठिंबा असतो ते जाहीर सभेनी बैठकांनी आणि ठिकठिकाणी त्या संदर्भात कितली टक्के महिला हे फावटी भाजपा वांगडा असतील अशी तुमकां दिसता? म्हाका दिसता आमच्या मांद्रे मतदारसंघात 32,000 वयर वोटींग आसा आणि तितूंतल्यान महिलांचे जे वोटींग आसा पळय ते सगळ्यांत सुबेस आसा. आणि हे फावटी महिलांक सगळ्यांक खबर आसा की भाई सोपटेन आमकां कितें केलां ते. कित्याक भारतीय जनता पार्टी ही प्रत्येक महिलाच्या घरांत आसा. ती मागीर एक लाडली लक्ष्मीच्या स्किमीन आदार आसूं, ग्रह आदार आसूं, नाजाल्यार DSSY आसूं, ह्या आदाराचेर आमची लाडली लक्ष्मी कितें आसा, खंयची स्कीम जी भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक घरात ना अशी ना, त्या आधाराचे प्रत्येक महिला ही भारतीय जनता पार्टीकच वोट घालतली. त्या अतिरिक्त म्हणटा तसे भाई सोपटे जे उमेदवार असा ते तेंका सगळ्यांक तेंच्या पर्यंत सगळे स्किमी म्हणू नका, किती कोरोनाच्या काळात किती मदत म्हणू नका, सगळे त्यांच्यानी पावून त्यांचे कर्तव्य केले असा. सो महिलांचे कर्तव्य असा की भाई सोपटे वोट. एकंदरीत बीजेपीचे चित्र मांद्रे मतदारसंघात किती दिसता? मांद्रे मतदारसंघ मांद्रे मतदारसंघातले बीजेपीचे चित्र व्हेरी स्ट्रॉंग, एकदम मजबूत. गेल्या 5 वर्षात म्हणजे गेल्या 2.5 वर्षांचे मताधिक्य जे पडलेले सो आणि ह्या मताधिक्यात किती फरक असतं? म्हाका दिसता 2017चे मताधिक्य, 2019चे मताधिक्य हे फावटी आणि कॉन्फिडन्स वाढलेलो आहे. कँडिडेट खूप असतात हाचे खातीर, पण डेफिनेटली मार्जिन जी असतली पण जशी 2017 मार्जिन असली, जशी 2019 असली, 2017चे मार्जिन बरोबर मार्जिन असते. बाकीच्या जे उमेदवार असत आणि त्याच्या त्याचा फरक तुमका काय पडतलो काय? पळय BJP आणि BJPचे वोट्स, BJPचे मतदाते प्रमणन BJP वोटर्स जे असतात आणि BJPक मानची जी जनता असा, आणि साहजिकच मांद्रे मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचं आमदार म्हणून दयानंद सोपटे गेले टर्म जो हा तो काम करता असताना प्रत्येक घराघरात जनतेशी सुसंवाद परिचय असा, आणि त्याच्याच माध्यमातून हा म्हणेना पण डेफिनेटली लोक म्हणजे जनता म्हणतात की दयानंद सोपटेन या फावटी कितीतरी करून दाखवलं. करता असताना शेतकऱ्याचे सुद्धा याद केलं, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असतात, योजना पावपाच्या असतात, इन ॲडिशन समथिंग न्यू असे शेतकऱ्याचे सतत गेली 3 वर्षां त्यांचे लक्ष देऊन अडीअडचणी जाणून घेऊन आणि ते सॉल्व्ह करून मनान धरले की जसं आम्ही म्हणतात भारत हो कृषीप्रधान देश, गोय राज्य हे आमचे शेतीप्रधान राज्य, ते लक्षात धरून खऱ्या अर्थान जर आचरणात हाडत हे गरजेचे असले म्हणून शेतीचे आणि शेतकरी भाव माझे असतात त्यांचे जातीत लक्ष दिले हा आणि ह्याचे पुढे तसेच रोतले. साहजिकच हो मांद्रे मतदारसंघ अजूनही काहीतरी सोयी सुविधा दाखवतो. सकाळी सकाळी पहिले वोटिंग तुम्ही केले, मतदारांक किरेस मेसेज? म्हाका दिसता म्हणजे मॅक्झिमम 48 बूथ जे असतात, 48 बुथाचे जवळजवळ म्हाका दिसता 40 बुथाचे पहिले वोटींग हे BJPचं वोटर असतो, माझं BJPचं कार्यकर्ता. सर हे फावटी भाजप विरुद्ध भाजप असे मतदान जातले असे तुमका काय अंदाज? ना किती असा पळय भाजप विरुद्ध भाजप असू शकना. एकंदरीत किती दिसता? 100% विजय. प्रचार कशा पद्धतीन असलेलो आणि त्याचा फायदो कसा पद्धतीन जातो? रिस्पॉन्स हे सेकंड फोर्थ टाइम किरे दिसता तुझो डॅडी लास्ट टाइमय असा ह्या फावटी आता परत एकदा विजयाच्या रेसीन असा, एकंदरीत किरे दिसता तुका? एकंदरीत एकच दिसता की सगळ्यांचो डॅडी फाटल्यान सपोर्ट असा आणि त्यांनी जे किती कार्य करूक सोदता याच्या पुढे त्याच्या खातीर सगळ्यांचो सपोर्ट असतो. परत एकदा मांद्रे मतदारसंघात कमळ फुलतले? डेफिनेटली. तुमचे नाव कसे? साईनंद सोपटे.